काही करू नको बियाणे लागतो एक दोन दिवस भेटले तेवढं मग दोन चारशे पाचशे रुपये का पेन होत नाही का मग लागत मुला मी घेतो तुम्हाला काय लागते आपल्या मग काय येत नाही भेट नाही आता तुमचं वय वेळी काम करायचं

मी काय सांगतो ते ऐका तुम्ही काय लक्ष्मी तात्या काय म्हणे तुम्ही म्हणे तीन एकर काही लावा म्हणे आणि भी घरी जा म्हणे मग आपण जास्त काही उशीर करायचा नाही आठ वाजता शिदोऱ्या बांधून तुम्ही त्याच्या घरी आपण जाऊ त्याला म्हणा काका झालं आमचं बस मग निघाले आपण की बिलकुल दोन वाजे लोक आपलं लो तीन एकर होऊन जाते लवकर लवकर करून जाऊ आणि पटकन घरी येऊ येऊया मग लवकर जाऊन लवकर येऊ नाही रोज किटी आपलं लक्ष्मी मग काय साठी बोलावलं तर मग तुम्हाला त्याच्यासाठी किती रुपये मजुरी घ्यायची काय घ्यायची मग अडून घ्यायचे ना आपल्याला मग तीन पन्नास रुपये आपल्या हातात दिन रवाना करून मग का अवस्था बंबल मग एकटे बघा झाल्यावर मग काय घेता द्यायचं म्हणून म्हणलं आता आपण जर कनिला इथं हो त्याने काय मजुरी दिली आले हो ते आता समजून घेऊ आणि मग आपण त्याला सांगायचं चालेल पाणी कडे लोक लय काम करून घेते मग म्हणते की एवढेच म्हणले अडीच मजुरी नसेच तसं काम लय करू दोन एकर तीन एकर एक करते तिकडे चाल बा विचारून पहिले नाही का हो चाल बाकीच तुम्ही इथंच थांबा आम्ही पाच मिनिटात आलो कधीला बाजूला विचारून काय चालेल जगण्याचा चल <tune> लावून तू सोयाबीन बी लावून बाबा औषध लावून घे केपचं काही होत नाही त्याला आता सुकू घालून देऊ आपण हा एक दोन दिवसात पेरणच आहे ना कारण की आता उद्या आपली लावून पडते परवा दिवशी आपण टॅक्टरला पाहिजे मग झालं मग दोन्ही पेरलं की झालं मग आता सुख आहे एक आता बॅग तुला औषध आता दुसऱ्या दोन्ही याला लावून दे म्हणजे कसं ओके करून टाकते म्हणजे मग ते झंडे नाही राहिले पाहिजे ते मी आता चुरीला लावतो जरा असं टेन्शनचं काम नाही मग सकाळी निघाले बिलकुल आठ वाजता बैलगाडी जुतली आपली की चालले दिवशी ट्रॅक्टर पाहिजे मग बसून टाकून बघितलं का या? का या ना <नाँगा> हे बारीकची बियाण आहे दोन चार दिसून घरी गेली मग मग आणलं मग काय अंबाळ्याचं बी आहे आपलं करायचं बी ती म, म, ती आहे जरा असा मग असे ते वाट्याच्या बिया बरबटीच्या बिया मग आपल्याला कसं म्हणजे काटा काटानं आपल्या सोयाबीन ते करून टाकता तीन तास सात असं ती वाट्याची बिया लावून देतात काकड्या खाले भेटते ते वायक अजून ते आपल्याला करायला भेटते तिळे भेटते असे दोन चार दोन चार पाच सात असं टाक जा त्या सोयाबीन नाही 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 ते अजिबात टाकू नका आपल्या लोक धाडू करते बरं ते वायक खास सर मोड करून टाकते ते मग ते तीन करा हिन ते काही ते खाला का करून नको वावरती एक सोय आपलं सोयाबीन आहे नाही राहिलं मी सोयाबीन मग वावर मोक झाला पाहिजे ना ते मग अजून हरभरा टाकता येते बसले आपले वायक फायक आपल्याचे जाणी टाकत नाही लावलं ते पाहिजे ना आम्हाला भाजीसाठी म्हणून करायचे डब्या डबे भराव म्हणलं पाहिजे ना चार तास आपल्या शेळ्यावरची तीन तास तर काय पेरा टाकून तेवढं वाघाई खाते खाती वागव मदत खाते मी नाही म्हणलं तरी ते याच्यात मिसैदेशी वगैरे नाही आम्हीच बी 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 टाकणारच आहे जेव्हा दोन चार जाणी हे मिसतेस बर बर टाकतो बाबा चार तास टाकून देतो फक्त ते वाय घेत जास्त बी नको टाकून कमी टाकतो लोक निरा अंदर घुसते ठेवून देते तिकडे ठेवा औषध लावून देतो मग मी बरं मग बाहेर नक्की समजा पाठवतो आपल्याकडे आपल्या आठवड्यात लवकर आपल्याला तेच म्हणलं मजुराला काही सांगतात नाही काट करायला हो ठीक आहे मग हा काही वाद नाही थैली आणि त्याला लावून दे बाबा थैली घेऊन त्याचं बियाण लावून देण्या बांधून ठेवते लाभ नाही लाभन आहे म्हणजे हो आपले लावून काय होत बाहेर किती दिवस मया आहे ना तुमच्या इकडे किती रुपये मजुरी देता म्हणजे काय गुंफ पहिली माहिती आहे काय नाही दहा रुपयेच हे आता काय दिवशी घेते का दोनशे घेते काय सांग दोनशे पर्यंत असून दोनशे दोनशे काय असते दोन लक्षपर्यंत नाही हो बरोबर बरं सांगतो येतो बाकी कमाल से बाबा या टोळी गोट्या घराने नाही का होणार आता हे शिवलाले चित्र आहे त्याच्यापेक्षा त्याचं पोरग चित्र बाई ते बरं काही विचारूच नका होणार आता म्हणजे पोरग पाठवलं किती रुपये मजूर देते म्हणून नाही का आता गुंपाबाई इकडे पाठवा म्हणजे कसं गुंपाबाई किती खाते बा हे पाहासाठी असून द्यायचं बरंच बरं आहे बाबा हे घर म्हणा हात जोडा झाले का मला सापळे बोटे किती सापळे सगळे झालं का मला सात सापळे का आठ जण नाही आपण सहा जण झालं आम्ही सहा जण चिंगरी आई ते दत्त्या भोले आम्ही तिघ जण आता सहा जण झालो आम्ही काय सांगितलं पोटे हो रे म्हणलं लक्ष्मण पोटे काय सांगितले म्हणले करता काय म्हणलं लागवसाठी लागवासाठी मला पाच सात पाहिले आता यानं पाहिले म्हणजे पाच जण सहा जण सापळ म्हणते एवढं ल हे जमलं पाहिजे जमन जमून रेट घरची बाबा पोटे तर एक काऊन की हे बसत नाही उठत नाही फटाफट करून टाकते कसं इथं याच्या गोष्टी त्याच्या गोष्टी मग मग आता झालं त्याचं तसं झालं त्यापेक्षा हे बरं ना बाबा हे पुरलं ना ते आहे म्हणा पण कसं बायल बरोबर लावते तर टोपणं म्हणा माती टाकणं हे ते कसं एक सांगत समजते यायला समजलं पाहिजे चिंगरी इंगरे हे लस आहेत ना पण जमलं पाहिजे बा तुम्ही काही नाटका बघितलं मग आता आता बाहे पाहून म्हणलं मग आता होत्या होते मी मग आता खुश करून घेऊन जास्त तुम्ही मग तुमचं काय सांगतात काय कशी काय लागण करतील करू एकाच जागी टाकते दहा पंधरा बी एका काय सांग करा करा जाऊ दे तुमच्या हिशोबानं बरोबर समजावून सांगा बरोबर लागून करून घ्या हो जमती न्या होईल उद्या घेऊन उद्या तुम्ही लवकरच वापर म्हणजे कसं लोकांच्या लोका मजुरापेक्षा अर्धा एक घंटा आधी जाऊ काय म्हणजे लवकर झालं लवकर घराकडे लवकर सुट्टी तुम्हाला फक्त तेवढं वावर तिने घराकडे मला ते मजुरी नाही तुम्ही किती रुपये देता रोज किती देता

याने जर चॅड्डी लिहिले तर कोणतं पाहतो नाही का मग स्वतः लावा का एवढं नाही पुढे हेच पुरते जाऊ दे तिकडे दोनशे रुपये कुठे नाही का हो बायला द्यायला बर ठीक आहे जाऊ दे तिकडे देऊन दोनशे रुपये दोनशे रुपये रुग्ण देतो काम झालं बरोबर तुम्हाला चला मग आता उद्या सकाळी तुम्ही तुमच्या होट्या ते पाण्याने भर नाही का सगळे सगळे पाण्यातील सगळे दोनशे सगळे हो एक घा दोन तुकडे हो जाऊ दे जाऊ दे मग लक्ष्मण तरी झालं बनची सरी दंडार घेतलं सांग जमनंत जमेल काय म्हणतो अरे काय लक्ष्मण कसं काय म्हणलं काय हे सांगितलं थांबा देतो दोन दिवस तुम्ही परा आहे आम्ही बसतो वाट पाहत म काय ते चिट्ट्या कोणत्या काढल्या झाब्याने शंभर टक्के काहीतरी फाट केला म्हणजे शिवला सांगितलं काहीतरी झाबऱ्या ना सगळे नाव शांत रामची कंदी पुढे दिसलेली म्हणते मग आता लक्षात झालं आमच्या सकाळी काय बोलता जाऊ द्या तिकडे जाऊ ते विषय जाऊ द्या म्हणलं वारत बोल कशी काय म्हणलं जमन लागू जमन कापली नाही चांगले चांगले पोझिशन कसं रातचं पाणी आलं नाही त्याच्यानं लय जमलं मस्त हो आता काय लावलं आणि आज संध्याकाळी एखादा काय ठोकाला ना सारलं समजा तुला लागून साधली हो शंभर टक्के लावून टाक तू कान घेऊन हो चालते संतरा बाया आठचे नव करते आणि पुल आठचे साडेसातले निघाले म्हणलं काय म्हणलं लक्ष बंद लवकर घेऊन चालणार पुट्टे काय करता काय म्हणलं आता जाणार म्हणजे जाणार त्याला आपण सांगणार नाही तेवढं तीन एक लावून घराकडे चालले जा टेंशनचं काम घेऊन का नक्की पैसे देऊन देतो म्हणून मग लवकर आले पुट्टे

आता इथं इथे सुर आहे का तू दोन भरणे पाणी भरून घेऊन ये लवकर मारते त्या मजुराला कसं असते तेच टाईमपास असते मग दाखे पाणी पिणं दाखव तंबाखू चंची काढणं तंबाखू काढणं लवकर लवकर झालं पाहिजे तीन वाजता तीन वाजता का बरसलं ना राहून जाऊन जा जा, दुसऱ्या दिवशी निघा मग झाली पाहिजे घे लवकर पाणी घेऊन ये लवकर झाल्या का वटे तुमच्या झाल्या असं तर म्हणलं बियाणं घेऊन घ्या सगळ्या सारखं सारखं देतो एक गिल्ला सगळ्याला देऊन द्यायचा वाटत नाही कमी जास्त पळायला नको नाही तर मग कसं एकानं सरल आणि एकाच नाही सरल मनात सरते कोणा कोणाचं त्या झुऱ्यावर मी ठेवून देतो एक सैली ने किती चुल आपलं झोको 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 काळजी न घ्या कारण की कसं पाणी पाऊस काही ये सांगता येत नाही आपल्याला एवढं करणं आहे करताना करता बरोबर आता पाणी पिऊ द्या द्या येऊ मग ठीक आहे ठीक आहे घ्या बांधून घ्या बरोबर आताच पाना तंबाखू काय 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 घे खास आलोच मी दोन मिनिटं तिकडे काटा उतरतो मधल्या आलोच मी आता लक्ष्या निरा वावर चढून राहिला काय रे लक्ष्या मला सारखं चाललं ते काय सरातून चालतं का आम्ही कसं काय म्या माणूस झाले का एक दोन बाई आमच्याकडे पाठवून द्या बरं ते बांधून राहिला वट्या बांधण्यासाठी द्या गांधी बाई बाबा तुकड मला तयां राहिला आता अरे बाबा ते पोट्टे चा म्हणलं आमच्या इकडे काय राहिला तू मग त्या पोटेली इथं घेऊन ये तिथं इथं पाहायला लागते मग काय आम्हाला तिकडे उशीर झाला नाही नाही एकाच पाहिजे ना फक्त एका मी बांधून दिला झालं का आमच्या का काय हे मोठे दाखवून राहिले दा रा मासे तुम्ही दाखवून द्याला माती दा जाई तुम्ही द्या आम्हाला बांधून देत नाही दे। रे बाबा नाही ना म्हणलं आमचं झालं ना नाट्या बांधा झालं आमची लावत सुरू राहिले आता तू सुरू राहिला मग एक बाई तिकडे दिसून अजून संध्याकाळी आम्हाला उशीर वाटत मग म्हणलं काय तू पट्टी घेऊन येत काय माणूस की माणूस काय नाही का नाही बांधेपर्यंत पर्यंत दहा मिनिटं नेल तर काय बिघडून राहिलं इथं झालं दूर आहे का

चला आता बरोबर साव्या तास तुरी येऊन राहिले नाही का मला बोलया मला तादर तुर ना आता तू तेच तास बरोबर सहा तास तुरीच का तिकून पलटले की अजून बिलकुल सहा तास तुरीचं असं चाललंय बरोबर बरोबर हा बाकी समजलं सगळं आता तुम्हाला बियाण बरोबर दिलं बया पद्धती टाकायचं बरोबर चल द्यायचं तुम्ही लागून करायला ना जमते ना तुम्ही आम्ही काय नाही आह का मग दोन चार वेळेस मग मी सांगतो याय काही चुकलं कोणाचं कोणाच्या तुम्ही झाडा खाली बसले मस्त उन्हे मलाच काय माहिती आता मग आता कोणाला विचारात वाटत गेलं झाडा नाही काय ती वादा आहे कोण आता पुढे तब्येत नाही बरोबर मग आगार नाही तर काय वारत पाय नाही ठेवत मी तेच म्हणलं चला मग आता चल दे बरोबर तुम्हाला माहिती सगळं तुरी बरोबर टाकायचं तुमच्या बर बर बरोबर पाच तास बिलकुल पराठी चल द्यायची चल द्या मग रट्टा आता मी करतो जेवण जरा मंगापासून सगळं पण भूक लागेल का खाल्लं नाही मी काय ना करा ना आता ते पाण्याची डबकी मला अर्धी झालेली आहे आणून ठेवता ते हा तेच म्हणलं करतो आम्ही आता सुरू अर्धी केली का ते मी सांडतो का जरा पाहिजे जास्त वारत आहे ना तिकडे मारते वारतून आणला तिकडे जाऊ दे तिकडे चला करा आता सुरू करा लवकर लवकर झालं पाहिजे मी येतो जेवण करू आता पोट्याच्या बियाण्याने ओट्या दिल्या भरून दादा लागले तशी ते नाही का चला चला आता काही टेंशन नाही आता ते एक पाच येपर्यंत जीवन घ्या आता काय करतो सकाळ म्हणून चार झाले म्हणून आता बुडीनं मस्त ठेसा घेसा धापोळे येते बनवले मिसाईची चांगला रट्टवून जेव्हा मग कसं पोट्याच्या मागे दिवसभर चला आता टेन्शनचं काम नाही करा आता नसता पोट्यात उभी आहे वाटते मग मी गोष्टीच करते पोट्ट सारखे वाना पटापट लावते हा गोष्टी सांगता का चला नाही का फुटे आपण कामा झाले नाही का आता कसं ते समजून सांगा लागते समजून नाही सांगतात कसं काय समजा दे मग आता आपण बरोबर सांगितलं काही टेन्शनचं काम नाही चला आता जेवण करा मस्त फसकला मग दे मग बियाणं खांडलं सगळं बियाणं सांगलं का आता बांध्या बला कि बाहेर मला बांधाय कशा बांधत होता थांबणार खिशात घे बाबा तिकडे चार पाच फुले लावून झालं म्हणलं सुटली ती वटी म्हणलं कसं काय म्हणलं आगापणा सगळं तिथे बिया जमा करते खिशात टाकते बाहेर नाही आता खिशात तर त्याला लागत

उद्या उद्याचं तर लय होके घेतल्या बोल पण कसं आता आजचं मग घरच पुढे संध्याकाळपर्यंत आता जरी आठ नऊ वाजता आम्हाला येतो आमच्या खर्चाले पाहून मग आता तुम्ही संध्याकाळी भेट जमले मला हे संध्याकाळी काय होते होतं तशी एक दोघांचे होके घेतले म्या पाटीला भैया ठाकऱ्या झाबा काय जाऊ जरा बाहेर आलो तिकडे त्या झाबऱ्याच राहिलं अरे हे काय होका घेतल्या आता का आपल्याला म्हणता येतंय बालकाचे पुढे जाता ये खे म्हणटा म्हणटा मी तर येतो पडल्या धावतो पाच पाच मिनटं येतो आज एका शाळा आहे हे एका का मास्तर मी अरे काय रे काय म्हण काय झालं आता तुम्ही ते गोष्टी तिकडे सगळा घोर झाला टुरिस्ट तासा किंवा हुकलं ते हुकलं हुकलं ते भोय भोल्या ते चिंकीचे तासात घुसलं म्हणा टूर टुरिस्ट झालं फराठी झालं टुरिस्ट बाबा वाटे काय <laughs> अरे बाबा लक्ष्मण राव तुम्ही तिथं फोटो बस राहणार तुम्ही इकडे काय झाले हे हे गेलं ते दादा ते दादा तू जा तिकडे जा धाबाला पण हवा काय तुम्हाला डोक्यात ठेवता नाही म्हणलं काय मला पुर क्रिया केला काय तुम्ही सकाळ बस का हे झालं ते झालं हे झालं ते झालं काय करा आता काय झालं तुझी काय परत गेला बरं चला चला आता काय काय कुकडे कोणतं निघत निघ बा तुम्ही म्हणे डाबा म्हणून ते काही डाबट नाही नाही भरभर भरभर आणि ते पुढे घेऊन बसून राहिले तिथेच बसला तिथेच बसला तिकडे फालतो मी तिकडे काय काय बाजू वर बिया बाबा बाबा काय निती का बाबा अर्धवार तिकडे काय खरेदीच नाही डब्बल नक्कीच दुबार पेंट करायला लागले बरं चला तर भरलं टक्टर झाला टाकी भरली चल चल मला पाण्याला पाठवलं इकडे बसले तर काय पुट्ट्या एक पाच नाही आणली तर बसले पुट्ट काय बे चल ना

मी तर आली का ते कमी खात जा म्हणा पेरण्या पाण्याच्या अगदी कमी खा काय मी तर बरं बरं ते बियाणं सांगत नाही का बरं 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 आहे सांडू वाटते शंभर टक्के येऊ द्या त्याला आता पाणी घेऊन प्या बाबा आणि एक दोन पाता घेऊन घ्या आता अरे बाबा दोन दोन पाता भूका लागली आम्हाला मग आता सकाळी नाहीवर जाऊ आम्ही बस आता हे बाय एक पात नेतो एवढी एक पात नेली की जेवाय बसतो बाबू म्हणजे लागले भूका नाही आम्ही का म्हणलं तुम्हाला वाटा बांधा म्हणलं ना जेवण घ्या म्हणून जेवण घ्या नाही नाही घरून नाही करून आलो नाही करून आलो मग आता आता भूका लागेल तुम्हाला ठीक आहे बाबा जेवता एक पात नाही देऊ आता घ्या पाणी प्या

थांब ना ना आता दोन मिनिटात कोण ना कोणी काय इतक्या डबल बापर झालं पुरते का आपल्याला आता येथेच कोण ना कोणी आता इकडल्या काय कर मला कुठं पाठवतो तिथे तशी भोपरायची तुमची भूक लागली इथं बसला म्हणलं तुम्ही काही काय आहे का नाही म्हणलं एक बियाणं सरून टाकलं थैली कुठून घेऊन आता आम्ही आता शोक आहे का आम्हाला बसत इथं हे आता काढायलाच काही नाही ना बकेट नाही काही नाही दोर नाही काहीच नाही मग आता काय करा कोणला बोलवा सर लोक काही सुद्धा नाही कळले बातच लांब काही ठेवलं की मग आता काय आता कोणाची वाट पोर आलो होतं कोणी आलं बा येईन बा असं असं वाट पोरायला नाही बरोबर पा आता पाच वाजेला पा वाट बाबा दिवस जाऊ दे दिवस गेले चालेल घराकडे काय रे का मला मी पाहतो बाबा पाहतो मला दोर कुकडे मग कुठं असं तर ते कधी लाभ सुरू आहे तिकडे शांतार भाऊजी आहे त्याच्याजवळ असं दोर बकेट पा मग आता आला मग तेवढ्या आणतो 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 साहेब आणतो आता पाणी आणून दिलं तुम्हाला जेवण करून घ्या आता काय कसं आता देशांतरा फोन जोड दिला म्हणून बरं झाला आता आता पाय तुम्ही कुठे सरकी स्थैली जर सापडली गांधी तर मग क्लिअर करून टाकू आपण राहिलं सुईल का फालतू राहतो सगळं मागा आलपूर असतं तुमच्या मग काय लय साड उभं गेलं तुम्ही निरा जास्त वाजता टाकला टेबा बिया काही काही उघड्या दिसू राहिले मला आता काय करा बर ठीक आहे जाऊ दे आता मी पाय तो थैलीच तुम्ही जेवण करून घ्या आता मला काही भागर गोळ लागत नाही आता बरोबर मग आम्ही आता हात धुटून जेवण करून घेतो या मग तुम्ही लवकर सरकी लवकर राहिले मग लावून टाकू आपण

शांताबाईच्या वरच गेली घेऊन इकडे आले असते नाही निरा भाकर आता आपण काम करत नाही का पण नाही जरा सगळं बसलं पाणी का निरा पाणी का हा का बाबा तिकडे गेली ते म्हणाले तिच्या नाता ना मग ओम गेला बाबा माहिती गेला तिथे शांताबाई हे गेली म्हणते शेवटची मशीन सांगू कुलपे का शांताबाई घरी असू देखत म्हणते ना मग काय करू न झोपाय ना बाया काहीच करत नाही मग आपण आता पाय बर दिवसभर काम करा घरचे करा मग आता सांग बरं झालं तर पाणी म्हणलं घ्या लवकर लवकर पाहत झालं पाहिजे आटपलं पाहिजे अजून आपलं दीड बॅग आहे ना मग घ्या लवकर लवकर पाणी घ्या राहिलं असेल तर अजून जेवायला लागते जेव्हा एक घंटा घालतो लोक तुला उटप बसत बसईबाईल पाच मिनिट हा पण कसं आपल्याला तेवढं करायचं काय करून घ्या मग झाली लागून की झाली जाणार मग नका बाबा असेच म्हणतात लोक मग काय आपण काळजी न करा शेवटी मग टाइम उरला तर मग कसं दिवसभुळे लोक जाऊ देत नाही लोक मग मग आता काही कचरा याचा ना असंच करा तसं नाही रे बाबा आम्ही काही असं बसत नाही तुमचं दिवस डुबेपर्यंत करतो आम्ही का धीरे धीरे करतो म्हणलं करतो करतो चला बाबा म्हणलं उठा आता घ्या सुपारी घ्या के म्हणता लक्ष्मण तू गंग निवडून राहिला मग दोरासाठी आला होता आता काय झाला तर काय होते लक्ष्मण पाहिजे म्हटलं तासा तासा नको म्हणलं त्या यानं या म्हणलं नाही फट्याना काय नाही म्हणलं एखादं पाकिट उरलेलं आहे का पराठीचं भले उद्या आणून तुम्हाला पैसे देत नाही ते मग असं शिल्लक तर एका पुट्ट्यांनी जरा काय सांड उघड केलं का जरा आता आपण आपल्या आपल्यापुरत आणते काही काय म्हणून शिल्लक आणते पेट्रोल असतं लोक शिल्लक नाही टाकत आपण काय तर आणणार आणणार वर्षभरायची खेप नाही बाबा कुठं शिल्लकच कुठं म्हणजे जेवढा लागते तेवढं आणला आपण बरोबर नाही ना आपल्या नाही ना का आता बरोबर आणला होता पोट्टी शिल्लक टाकला वाटते नाही पोट्टण हुक लाट गणित काय तर हो नागराय पोटी सांगत नसते पूर्ण ते मग काय हे बा म्हणलं तीन एका जागी दोन एकर लावून झाली एक बिया आता काय केलं कुठं सांडवलं काय म्हणलं कोणाच्या वट्याने सट कोणी संडासले जाय जाणी कुकडे जाणी पाण्याला जा कोणी आता ना पता नाही मग काय तुरीचे तसं काय गेले कुकडे गेले काय मेळायला मिळत नाही ते मोठं कोणते झाला आम्ही दादा द्या आता काय निघा निघू आता आता उद्या म्हणलं हे बा दोन तीन जा बन तेवढे एक एकर आपण लावून देतात पोटे काही सांगत नाही मी वाटे दोन दिवशी देऊन लवकर रवाना करतो आता

आता काय काही गलती गल्ली म्हणा आता काय इलाच नाही तर काना खेळ आता डबल सांगणार नाही बाबा लांब राहिले मला काय आता जास्त म्हणता येत नाही आता एक तर भूषणची माय सगळी इथेच साहेर बाबा फक्त आपल्या दांगरायची भांडणं आजी नाही 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 पुराचं काही गलती नाही पुराने बरोबर लावलं म्हणा माहीत लक्ष नव्हतं त्याच्यावर माहीत चुकी झाली आता जाऊ द्या जाऊ द्या जाऊ जे झालं ते झालं नाही का मग पाकिट नाही मग नाही आपली दीड पाकिटच राहिलं आणि तेवढं लावून राहिले आपल्या म्हणलं नाही आपल्यापैकी जाऊ दे जाऊ दे आता उद्या लावून घ्या दोन तीन बाय देऊन जा आता जा जाऊ ठीक आहे मग येतो मग येतो चला म्हणलं एक गोष्ट महत्वाची म्हणजे आपण जे काही लहान मुलं आहे चौदा वर्षाचे आतील मुलं आहे अशा मुलांना कोणत्याही प्रकारच्या रोजगारामध्ये गुंतू नका तो व्यवसाय कोणताही असो अशा व्यवसायामध्ये आपण जर गुंतवत असेल तर आपण त्यांचं बालपण हिरावून घेता हे गोष्ट लक्षात घ्या कारण की या वयामध्ये त्यांचं मानसिक शारीरिक आणि बौद्धिक जे वाढ होणारी असते त्याच्यावर मोठा परिणाम होतो आणि सुदृढ असे नागरिक पुढे बनणार नाही म्हणून त्यांना आनंद घेऊ द्या शिकू द्या खेळू द्या बागडू द्या आणि अशा प्रकारच्या कामामध्ये त्यांना लोटून महापाप करू नका एवढं सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उद्या भेटू नवीन विषय घेऊन पाच वाजता